सचिन कुंभार, मी नरिश हेल्थ केअरतर्फे आलेलो आहे. आता आपण बसलेलो आहोत काकांसमोर, तर मी काकांना विचारू इच्छितो की सर तुमचं नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव आहे चंद्रकांत वासुदेव गंगावकर. तुम्ही राहता कुठे सर? राहतो जिजामाता 29 जिजामाता नगर, स्वागत नगर रोड, आनंददास कारखान्याच्या समोर. सर मी तुम्हाला एक विचारेन की नरिश नोनी हे जे तुम्हाला जे नरिश नोनी आहे, ज्यावेळेस मी तुमच्याकडे आलो होतो नरिश नोनीसाठी, तर नरिश नोनीबद्दल तुमचं पहिलं मत काय होतं की बाबा हे खरंच घ्यायला हवं का नको सर? याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती प्राथमिक स्वरूपाची, परंतु ज्यावेळेला हे तुम्ही आम्हाला व्हिजिट दिला त्यावेळेला तुम्ही ह्या नोंदीबद्दल मला पूर्ण कल्पना दिली, त्याच्यावरून सुद्धा माझा विश्वास बसेना, कारण घरगुती येणाऱ्या लोकांवर, विक्री करणाऱ्या लोकांवर माझा शक्य 99% विश्वास नसतो. परंतु तुम्ही म्हणला की तुम्ही तुमच्या इथं मित्रांना पण दिलेलं आहे, मग तुम्हाला विचारलं मी कोण मित्र, तर ते काय त्यांचं नाव, मुदगल यांचं नाव तुम्ही सांगितलं. त्यानंतर ते माझ्या परिचयाचे असल्यामुळं माझ्याकडे नंबर होता, त्या नंबरवर मी त्यांना फोन केला की बाबा कुंभार डॉक्टर हे नोंदणी घेऊन आलेले आहेत, तर तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे असं म्हणाले, तुमचे मुलगा वगैरे त्यांचे मित्र आहेत वगैरे सांगितलं, तर तुम्ही मला सांगितलं नाही चांगलं आहे, मी 10 वर्षी घेतलेलं आहे, आता काय मी घेत नाही आहे, पण त्याच्यामुळं माझं इन्शुरन्स बंद झालेलं आहे. मग त्याच्यावरून मी म्हटलं की ज्या अर्थी हा माणूस खरं बोलतो आहे तर आपणही घेऊन करायला हरकत नाही, म्हणून बघूया. 6,500 5 बाटल्या आणि एक पुन्हा कोरफडीचं एक बाटली, असे 6 बाटल्या त्यांनी 6,500 रुपये सांगितले. ते म्हणलं एकदा प्रयोग करून तर बघूया, आपण इतकं म्हणलं 10 वर्ष आपण भास्कर पाटलांचं औषध घेतो आहे पण इन्शुरन्स काय बंद होत नाही आहे, तर आयुर्वेदिक घेऊन बघावं, म्हणून मी आयुर्वेदिक घेतलं. त्यावेळेला माझी शुगर घेण्यापूर्वी जेवण्यापूर्वीची जी शुगर आहे 210 होती, कमी जास्त होत होती थोडी, पण ते 210 राहायची, आणि जेवणानंतरची शुगर मात्र 340-380 कमी जास्त राहायची. परंतु हे 3 महिने जे त्यांनी दिलेलं आहे ते औषध वापरलं मी आयुर्वेदिक दोन्ही, त्याच्यामुळं मला ह्या औषध नोंदणीमुळे मला खूप फरक पडला. माझा शुगर जे आहे ते 380 जेवणानंतरची 184 झाली 3 महिन्यात, आणि जेवण्यापूर्वीची 110 अशी झाली, त्यामुळं या औषधावर माझा विश्वास बसला. मग मी त्यांना परत 3 महिन्यानंतर बाटली संपली म्हणून काल मी त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांना बोलून घेतलं की बाबा मला नोंदणी पाहिजे, तर त्यांनी परत मला आणखीन काही प्रकारचे नोंदणी दाखवले, तर मी म्हटलं नाही मला पूर्वी जे दिलेलं तेच द्या, मला इन्शुरन्स कमी करायचं आहे, डॉक्टरकडून गोळ्या खातो आहे खरं 10 वर्ष पण इन्शुरन्स काय बंद होत नाही आहे. सर मी आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारेन की तुम्ही नरिश नोंदणी घेऊन समाधानी झालात का? अगदी निश्चितच. आणि आज तुम्ही बघताय की असे बरेच प्रकारचे लोक असतात, जसं थायरॉइड आहे, कॅन्सर आहे, किंवा ज्यांना डायबिटीस असतो, जसं समजा तुमचं सेम प्रकार आहे, तर तुम्ही त्या लोकांना तुम्ही मेसेज काय देऊ शकाल का बाबा हा खरंच नोंदणी घ्यायला हरकत आहे का सर? हां निश्चितच, तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोंदणी पाहिजे तर त्या प्रकारची नोंदणी आहे.